केळगाव उपनगरातील आदेश हाईट्स दूध साखर सोसायटी येथील फ्लॅट फोडून कपाटाच्या लॉकरमधील 25,000 रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी 17 फेब्रुवारीला सकाळी 9:30 ते 4:30 दरम्यान घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत ज्ञानदेव मुनफन वय 35 यांनी ही फिर्याद दिली. फिर्यादी सकाळी 8 वाजता कामावर गेले, त्यानंतर त्यांच्या पत्नी सकाळी 9:30 वाजता फ्लॅट बंद करून मुलाला घेऊन माहेरी तांदळी वडगाव तालुका नगर येथे गेल्या. त्या दुपारी 4:30 वाजता घरी आल्या तेव्हा त्यांना फ्लॅट फोडलेला दिसला. त्यांनी पाहणी केली असता कपाटाच्या लॉकर मधील 25,000 रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी भरत मुनफन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.